आणि देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या गटाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी आमदारांना आणण्याची जबाबदारी मंत्र्यांवरती दिलेली होती आणि त्याचाच आढावा या बैठकीमध्ये अजित पवारांकडनं घेतला जातोय. एका ज्येष्ठ नेत्याकडनं दावा करण्यात आला की 40 पेक्षा अधिक आमदार आज अजित पवारांसोबत येतील आणि मंत्र्यांवरती 8 जणांवरती जबाबदारी होती आमदारांना आपल्या गटात ओढण्याची. काय अपडेट्स आहेत अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देतील. अभिषेक, या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे आणि कुणाकुणावरती जबाबदारी होती आमदार संख्या वाढवण्याची निश्चित करण्याची? ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे की जे शपथविधी झालेले मंत्री आहेत त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी जी आहे ती देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि यातच काही लोकप्रतिनिधी असतील, काही आमदार असतील, यांचं मन जे आहे ते अजितदादांकडे वळवण्याचा प्रयत्न जो आहे ते या मंत्र्यांकडनं करण्यात देखील आलेला आहे. आणि काही आमदार जे आहेत ते इथे दाखल झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आहे, ज्यामध्ये आमदार शिखर निकम असतील, अमोल मिटकरी असतील, विधान परिषदेचे आमदार हे देखील दाखल झालेले आहेत. सोबतच जे मंत्री आहेत त्या ज्यामध्ये मंत्री संजय बनसोडे असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, ही सगळी मंडळी दाखल झाली आहे. सोबतच प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे हे देखील इथं दाखल झालेले आहेत. आणि सध्याला या संदर्भातच बैठक जी आहे ती आपल्याला होताना बघायला मिळत आहे. एकूण या बैठकीमध्ये कोणकोण आमदार आता अजित पवार यांच्या गटाकडं आले आहेत हे देखील कळणार आहे. आणि थोड्याच वेळात ये एकूण सगळे जे इथे मंडळी आहेत, लोकप्रतिनिधी आलेले आहेत, हे सगळे शक्ती प्रदर्शन करत आपल्याला वांद्र्याकडे जाताना बघायला मिळतील. त्यामुळे कोणाकडे किती संख्याबळ आहे हे थोड्याच वेळात कळणार आहे. अभिषेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.